बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी याल त्या त्या वेळी खास आमच्या कलामंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या. आमच्याकडे स्पेशल कांजीवरम, बनारसी, पैठणी, सिल्क सारी सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा भंडार खुला आहे. ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे. एक वेळ आवर्जून भेट द्या. पत्ता: कलामंदिर सिल्क अँड सारीज, समादेवी मंदिरा शेजारी, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क क्रमांक 9606080099, 8431843188. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना चुकीच्या पद्धतीनं अटक करून ईडीही भाजपच्या तालावर नाचत आहे, त्यामुळे हा होत असलेला अन्याय इंडिया आघाडी कदापि सहन करणार नाही, याविरोधात एकत्र येऊन आंदोलन छेडू असा थेट इशारा इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. पाहुयात कुडा येथील ही प्रेस. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ज्या पद्धतीने अटक झाली त्या पद्धतीने संपूर्ण देशभर त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आणि हा निषेध खरं तर आपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कणकवलीमध्ये शांततेच्या मार्गाने केला होता, परंतु त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद केलेले आहेत. आणि हा विरोध कुठेतरी रस्त्यावर येऊ नये असं या जिल्हा प्रशासनाचं भाजप सरकारच्या माध्यमातून आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आपचा आणि आपच्या केजरीवालना जी अटक झाली त्यांचा कुठेतरी संघर्ष रस्त्यावर येता का म्हणे, त्यांचा विरोध रस्त्यावर येता का म्हणे, म्हणून जी दडपशाही झाली त्या दडपशाहीचा जिल्हा प्रशासनाचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो. आणि तुम्ही किती अशी दडपशाही केला तर निश्चितपणे येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही सगळेजण एकत्र बसून, निवडणुकीची आचारसंहिता आहे परंतु अशा कायद्यांना किंवा गुन्ह्याला भीक न घालता आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत. आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता अशा झुंडशाहीच्या विरोधात आहे हे आम्ही ठणकावून सांगणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघत असाल की जसं यापच्या 4 मोठ्या नेत्यांना अटक झालेली आहे की निवडणुकीमध्ये हे सरकारच जे विरोधी पक्षातले जे सरकार आहे ते थांबलं पाहिजे. काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची खाती गोठवण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांना अटक केली आणि आज अनेक शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवलेली आहे. राष्ट्रवादीच्या आपण बघत असाल की राष्ट्रवादीच्या सुद्धा अनेक नेत्यांना धमक्या करण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणुका ह्या खरं तर आपण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहास म्हटलं की एवढ्या टप्प्यामध्ये कधी निवडणुका नसतात. आणि हे आणि निवडणुकामध्ये खरं तर अशा अटक होत नाहीत, अशा कारवाया होत नाही आजच्या सत्राच्यावर, परंतु ह्या कारवाया होत आहेत आणि देश कुठेतरी अराजकतेकडे जात आहे. त्याचा आम्ही इंडिया आघाडीच्या खरं तर इंडिया आघाडी देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि त्याचं छोटं स्वरूप हे आम्ही इथले सदस्य म्हणून या ठिकाणी आहोत. आमच्या पद्धतीने जो जो विरोध करता येईल तो आम्ही विरोध करू. आणि अरविंद केजरीवालच्या अटकेचा आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतोय. आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आपण बघितलं असाल की याआधी अनेकदा जो मुंबईतला कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये कोणाला अटक होणार होती, कोणाच्या वडिलांना अटक होणार होती आणि त्यानंतर आपला पक्ष कसा विसर्जित केला आणि ते भाजपमध्ये कसं गेलं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यावर आज आपण बघितलं की अनेक कारवाया झाल्या आहेत, परंतु त्यांनी कुठेही न डगमगता आज आपण बघितलं की दिशा सालण्याचा हेच गेले 4 वर्ष आरोप करत आहेत, परंतु त्यांच्याकडे सगळ्या चौकशी असताना त्या आरोपांना कुठलंही तथ्य आढळून आलं नाही. आणि निश्चितपणे उद्धवजी या अशा संघर्षाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात जे वातावरण चाललं आहे त्या महाराष्ट्राच्या बाजूने उद्धवजी ठामपणे उभे आहे आणि त्यामुळे अशा बेलना भीक घालणार नाहीत. खरं तर नितेश राणेंनी आपल्या वडिलांना कसं तिकीट मिळेल त्यासाठी जरा अधिकची लाचारी करावी आणि अधिकची स्टेटमेंट द्यावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे. खरं तर दीपक केसरकरांना आपल्यामार्फत विनंती आहे की ते कुठल्या पक्षाचे नेते आहेत, भाजपचे आहेत, शिंदे गटाचे आहेत की शिवसेनेचे आहेत, कारण ते आता आम्ही बघतोय की भाजपचीच बाजू वारंवार घेत असतात. त्यामुळे त्यांना आपल्यामार्फत एकदा विनंती करायची आणि विचारायचं आहे की ते भाजपचे प्रवक्ते असले तर त्यांना तसं आम्ही उत्तर देऊ, परंतु ते जे बिनबुराय मेहमान म्हणून भाजपमध्ये वावरत आहेत, आपल्या तिकिटासाठी भाजपमध्ये जी लाचारी करत आहेत आणि त्याबद्दल त्यांना खरं तर एकदा विचारलं पाहिजे की ते कोणाचे प्रवक्ते आहेत. देशामध्ये भाजप हा पक्ष विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरुद्ध ही लढाई आहे. आज आपल्याला माहिती आहे का या देशामध्ये ईडीची भीती दाखवून बरेच नेते भाजपने आपल्या पक्षात घेतलेले आहेत आणि आपल्या पक्षात घेतल्यानंतर जसे वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुवून येतात त्याप्रमाणे त्यांच्यात गेले की ते स्वच्छ होतात, ते जेलमध्ये जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं भाजपने संपूर्ण देशात राजकारण चालवलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री यांना मनी लॉन्ड्रिंगच्या ह्याच्यामध्ये अडकून की जेणेकरून या देशामध्ये
प्रचार थांबला पाहिजे आणि जास्तीत जास्त सीट हे भाजपचे निवडून आले पाहिजे असे भाजपची नियोजन आहे. पण आज अशी देशात परिस्थिती झाली की भाजपला समजलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती झाली आहे की सगळे पक्ष त्यांना घ्यावे लागले, राष्ट्रवादी घ्यावा लागला, शिवसेना फोडावी लागली, मनसे फोडावे लागले, अशा प्रकारचे सगळ्यांना फोडून तरी पण भाजपची सीट ह्या महाराष्ट्रामध्ये खासदार निवडून येत नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे एकच सांगू इच्छितो की जो केजरीवालांना जी अटक झाली आहे ह्या भाजप पक्षाचा केंद्र सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडी हा निषेध करत आहोत. आणि भविष्यात या जिल्ह्यामध्ये आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून एक आंदोलन छेडलं जाणार की जेणेकरून त्रास देण्याचं जे काम भाजप करते आहे ह्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, मला निश्चित खात्री आहे की थोड्या दिवसातच हे जे महाराष्ट्र देशात जे भाजपचं सरकार आहे हे जाणार आहे. अशा प्रकारचं संपूर्ण देशात वातावरण झालेलं आहे. ज्या ज्या लोकांना त्रास देण्यात दिले, जेलमध्ये टाकले, ते डगमगले नाही, जे निष्ठेने राहिले ते आज निष्ठा लोकांना समजलेली आहे. त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, शिवसेना संपणार नाही. पण भविष्यात एक लक्ष, आज इंडिया आघाडी एक झाली आहेत, एक मताने या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून देण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चित आमचा विजय हा निश्चित आहे. आणि परत एकदा ह्या केजरीवालांना अटक झाल्याबद्दल ह्या संपूर्ण भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो. सध्या देशामध्ये अराजकीय स्थिती निर्माण झाली आहे. जे भाजपच्या विरोधातले नेते भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचं काम करत आहेत, त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल हे प्रमुख नेते आहेत. आणि निवडणुकीच्या मैदानातून त्यांना बाजूला ठेवावं आणि आगामी निवडणूक अगदी सोप्या पद्धतीने कोणताही विरोधक समोर न ठेवता एकतर्फी जिंकण्यासाठीचा प्रयत्न, एक छुपा प्रयत्न भाजपचा आहे. आणि तो डाव साधण्यासाठी अरविंदजी केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं आहे. आता आमचे मार्गदर्शक अमितजी सामंत ज्या पद्धतीने म्हणाले की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा कायदा असा आहे की त्या कायद्याअंतर्गत कोणताही पुरावा ईडी दाखल करायला बंधन करत नाही. आणि मग तुम्हाला तुमचं निर्दोषत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्ही स्वतः तुम्ही निर्दोष कसे आहात त्याचे पुरावे कोर्टासमोर तुम्हाला सादर करावे लागतात. अनेक नेते ईडीने आतापर्यंत भाजपच्या दबावाखाली, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली अनेक नेत्यांना आतमध्ये घातलेलं आहे. मग आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया असतील, खासदार संजय सिंग असतील किंवा अरविंदजी केजरीवाल असतील, अगदी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन असतील, या एकाही माणसाच्या विरोधात आत्तापर्यंत एक साधा पुरावा ईडी सादर करू शकलेलं नाही. ईडीची भीती दाखवायची, तो नेता आपल्याकडे आला तर सगळे गुन्हे मागे घ्यायचे आणि जर तो ऐकत नसेल तर त्याला जेलमध्ये थांबायचं, ही हुकूमशाही या देशामध्ये भाजपने चालू केलेली आहे. आणि त्याबाबतची एकजूट महाराष्ट्रात देखील आहे, किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आहे, हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत. यापूर्वी आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक वैभव नाईक साहेब यांच्या विरोधात देखील एसीबीची चौकशी चालू केलेली आहे, मात्र ते बदले नाहीत, त्या सगळ्याला सामोरे गेले आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ते आजही त्यांच्या छाताडावर सक्षमपणे पाय देऊन उभे आहेत. आणि त्यामुळे अशी जी लोकं आहेत त्यांना त्रास देणं यांना त्या मार्गाने आणि भीती दाखवून भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करणं ही जी दहशतवादी आणि हुकूमशाही पद्धती आहे त्याला कोकणातला कोणताही कार्यकर्ता, इंडिया आघाडीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, तो बदणार नाही. या सगळ्याला येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर तर देईलच आणि लवकरच याबाबत वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे ते आमदार आहेत आणि जिल्ह्याचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्या या सगळ्या म्हणजे इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच इंडिया आघाडीची भूमिका ठरेल आणि या जिल्ह्यामध्ये एक मोठं जन आंदोलन जे अरविंदजी केजरीवाल यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्या अटकेच्या विरोधात ईडी असेल, सीबीआय असेल, या ज्या संस्था देशाच्या सरकारच्या भाजपा सरकारच्या दबावाला बळी पडून काम करत आहेत त्याच्या विरोधात एक जन आंदोलन उभं करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या केंद्र सरकारने अन्यायकारकरित्या अटक केली. सर्व ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात त्याचे पडसाद उमटले आणि ज्या कायद्यांद्वारे त्यांना अटक केली तो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना, जे लोक आज काम करतायत
लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर ज्या लोकांमुळे महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला फायदा होणार आहे, अशी लोक कुठेतरी आपल्या विरोधात बोलत राहतील. सध्या जे भाजपचा भ्रष्टाचाराचा सर्व चालू आहे त्याच्या विरोधात बोलतात, म्हणून त्यांना या कायद्याद्वारे अटक करायची आणि जेलमध्ये ठेवायचं असं षडयंत्र भाजप सरकारने रचलेलं आहे. आणि कुठेतरी हा देश हुकुमशाहीकडे जाऊ नये म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने याच्या विरोधात एक मोठं आंदोलन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, आप आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही रस्त्यावर उतरून याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. तुम्ही कितीही जरी दडपशाही केलीत, कितीही जरी हुकुमशाही केली, तरी जनतेचा आवाज आता भाजप जास्ती काळ दाबू शकणार नाही हे आम्हाला यांना दाखवायचं आहे. आणि कितीही तुम्ही त्रास दिलात विरोधकांना, तरी आम्ही एकसंघपणे एकत्र आहोत. कुठल्याही आमच्या महाविकास आघाडीतल्या, इंडिया आघाडीतल्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जर काही झालं तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत, हेच आम्हाला यातून दाखवायचं आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.